परत एकदा वाचूया हाँ. सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा अशा आपल्या अनेक गरजा असतात. आपल्या या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. हां, आता एवढं वाचलं, एवढं वाचलं. आता मला सांगा, आपल्या आपल्या गरजा कोणत्या? श्रीकांत समोर बघ. आपल्या गरजा कोणत्या 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 गरजा असतात? काय काय लागतं आपल्याला? बरोबर बरोबर. आवाज चालू करून बोल स्नेहल, आवाज चालू कर. बरोबर. अन्न पहिलं काय? अन्न. दुसरं? दुसरं पाणी. बरोबर. तिसरं? तिसरं हवा. बरोबर. अजून? अजून वस्त्र. आणि पाचवं काय? पाचवं अजून एक आहे. व्हेरी गुड. निवारा. पाच गरजा सांगितल्या त्यांनी, हो की नाही? काय काय गरजा असतात आपल्या? श्रीकांत पण गेला का? अरे बापरे, आज काही खरं नाही आपलं. आपल्या गरजा कोणत्या? आपल्या गरजा कोणकोणत्या गरजा असतात? पहिलं काय आहे? अन्न. अन्न. दुसरं काय? पाणी. पाणी. तिसरं काय? हवा. बरोबर. चौथं काय? चौथे काय? चौथी गरज काय सांगितली? वस्त्र. 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 आणि पाचवं काय? निवारा. काय काय गरजा असतात आपल्याला? अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा. या चार पाच आपल्या गरजा आहेत. हा, आता या सगळ्या गरजा कुठून पूर्ण होतात? आपल्या या गरजा आहेत ना, गरजा म्हणजे हे सगळं आपल्याला लागतं. हे जर नसेल तर आपण मरून जाऊ, हो की नाही? अन्न मिळालं नाही मरून जाऊ, आपण जगू शकणार नाही. पाणी मिळालं नाही आपण जगू शकणार नाही. हवा मिळाली नाही आपण जगू शकणार नाही. आणि वस्त्र आणि निवारा हे पण आपल्याला आवश्यक आहे. पण त्याच्यामुळे ठीक आहे, आपण त्याच्यामुळे नसलं तरी जगू शकतो. पण या तीन मूलभूत गरजा आहेत. हे जर आपल्याला मिळालं नाही तर आपण जगू शकणार नाही, हो की नाही? आपण मरून जाऊ हे जर मिळालं नाही तर. मग ह्या सगळ्या गरजा कुठून पूर्ण होतात? कुठून पूर्ण होतात या सगळ्या गरजा? हा बोल बोल स्नेहल बोल. बरोबर बोल. बरोबर. परिसरातून. कुठून पूर्ण होतात? परिसरातून. आजूबाजूच्या परिसरातूनच मिळतं आपल्याला अन्न. कुठून मिळतं? परिसरातून. वनस्पतींपासून, झाडांपासून अन्न मिळतं आपल्याला, हो की नाही? पाणी कुठून मिळतं? परिसरातून. नदी, विहीर किंवा पाऊस याच्यापासून आपल्याला पाणी मिळतं, हो की नाही? हवा बाहेर परिसरातूनच आपल्याला हवा मिळते. वस्त्र हे कुठून मिळतं? परिसरातून. वनस्पतींचा कापूस, कापूस कापसापासून वस्त्र दोरा बनतो, दोऱ्यापासून कापड बनतं, हो की नाही? नंतर निवारा. निवारा घर. निवारा म्हणजे आपण जे राहतो ते ठिकाण. ते पण कशापासून बनतं? लाकूड, विटा, हे सगळं आपल्याला परिसरातूनच मिळतं की नाही? हां. मग ह्या सगळ्या गरजा
परिसरातून या सर्व गरजा कुठून पूर्ण होतात? परिसरातून. समजलं? आपल्या गरजा ह्या परिसरातूनच पूर्ण होतात. पुढे बघा आता काय दिले, हे पा दाखवलंय बघा इथे अन्न. अन्न हे अन्न पण आपल्याला परिसरातूनच मिळतं. पाणी, पाणी पाणी. वस्त्र, कपडे. वस्त्र म्हणजे काय? वस्त्र म्हणजे काय माहिती आहे? कपडे. कपडे वस्त्र म्हणजे कपडे. हां, नंतर काय दिलंय? निवारा. निवारा 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 जिथे आपण राहतो ते पण आपल्याला परिसरातूनच मिळतं. ओके ना, पुढे वाचा. अन्न पाणी सगळे गेले कुठे? श्रीकांत, श्रीकांत हां, श्रीकांत श्रीकांत समोर बघ. हां, हे वाचायचंय आता. हे वाचा, हे वाचा. हां, अन्न पाणी आणि हवा या गरजा तर सर्वच सजीवांच्या आहेत. परिसरातूनच या गरजा पूर्ण होतात. पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. उंदीर दिवसभरात जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळेची तहानही भागणार नाही. हां, आता काय दिलंय बघा? या सर्व गरजा सर्व सजीवांच्या आहेत. माणसाच्या पण आहेत, प्राण्यांच्या पण आहेत. पण प्रत्येक सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. ओके ना, की या सर्व गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. पण सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. उंदीर असतो की नाही? उंदीर, उंदीराला उंदीर जेवढं पाणी पितो तेवढं हत्तीला तेवढं पाणी बास होईल का? उंदीरला थोडंसं पाणी लागतं. हत्ती, हत्तीला खूप पाणी प्यायला लागतं. हो की नाही? तो सोंडेनी असं पाणी पिऊन घेतो सगळं. सोंडेनी, सोंड सोंड असते की नाही हत्तीची सोंड? खूप पाणी पितो तो, खूप पाणी पितो खूप हत्ती. आणि उंदीर किती पाणी पितो? उंदीर थोडंसं पाणी पितो. हो की नाही? मग उंदराला जेवढं पाणी लागतं तेवढं हत्तीला पुरेल का? उंदराला एवढंसं पाणी, हत्तीला तेवढंसं थोडंसं पाणी पुरेल का? नाही पुरणार. हत्तीला खूप पाणी लागणार. हो की नाही? म्हणजे सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. सेम लागत नाही. उंदराला कमी, हत्तीला जास्त, माणसाला पण जास्त पाणी लागतं. हो की नाही? म्हणजे सजीवांच्या, प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. फरक असतो म्हणजे काय? उंदराला कमी पाणी लागतं, हत्तीला जास्त पाणी लागतं, किंवा उंदराला थोडंसं खायला लागतं. वाघ, सिंह, वाघ सिंह त्यांना खूप खायला लागतं. समजलं? कळलं? कळलं तुम्हाला? किंवा मुंगी, मुंगी मुंगी असते की नाही? मुंगी तिला एवढूसा साखरेचा एवढूसा दाणा पण पुरतो, एवढूसा कण खाते ती.
पण आपण आपल्याला किती लागतं? खूप लागतं खायला, भाजी पोळी भात सगळं खायला लागतं, खूप लागतं आपल्याला. म्हणजेच काय, सजीव प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो, फरक असतो, वेगळं वेगळं, कोणाला कमी कोणाला जास्त, हो की नाही. कोणाला भाजीपाला लागतो, कोणाला एखादा कण पुरतो, खाणं पण वेगळं वेगळं असतं त्यांचं. समजलं? सगळ्यांना समजलं एवढं? तुम्हाला समजलं श्रीकांत? बरं, पुढे बघू आपण. हा हा आता बघा, गंमत दिली. आता हे वाचा, थोडी गंमत. फुलांमधल्या गोड मकरंदावर फुलपाखरे आपली भूक भागवतात, तसे बेडकाला जमेल का? एकच वाक्य वाचा, एकच 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 वाक्य, स्नेह एकच वाक्य वाच, स्नेहा एकच वाक्य वाच. फुलांमधला मकरंद, फुलपाखरू, फुलपाखरू काय करतं? फुलांवर बसतं, हो की नाही. याच्यावरती फुलपाखरू बसतं, फुलांवर बसतं, फुलांवर बसतं आणि फुलांच्या मध्ये त्याची सोंड घालतं. सोंड असते की नाही, सोंड आतमध्ये घालतं आणि फुलांमधला मकरंद शोषतं. मकरंद म्हणजे काय? मकरंद म्हणजे काय? फुलांच्या आत असतो मकरंद. गोड मध, फुलांमधला रस. मध, मकरंद म्हणजे काय? मध. समजतंय का? समजतंय का स्नेहा, श्रीकांत? मग फुलांमधला मकरंद त्याच्यावरती फुलपाखरांची भूक ते सोंडेनी असं शोषून घेतं. पण बेडूक, बेडूक बेडूक माहिती आहे ना, पाहिलं सगळ्यांनी बेडूक. श्रीकांत, 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 तू समोर बघ रे, मी बोलते ना आत्ता. मी जेव्हा बोलते तेव्हा समोर बघा, मग काहीच कम्युनिकेशन होत नाही आपलं. मी जेव्हा सांगते वाचा तेव्हाच पुस्तकात बघायचं, मी सांगितलं नाही तर माझ्याकडे बघायचं. कळलं का श्रीकांत? मग काही कम्युनिकेशन होत नाही आपलं. एक तर आपण लांब लांब आहोत ना, सारखं सारखं पुस्तकात बघायचं नाही आहे, सारखं तुम्ही असे खाली बघता, मग मी बोलते तुम्हाला समजतं का? नाही समजत ना, म्हणून समोर बघा. मग बेडूक, बेडकाला असं फुलांमधला मकरंद शोषून घेता येणार आहे का? नाही येणार. का का बरं? अरे फुलपाखरू फुलांमधला मकरंद शोषून घेतो, त्याच्यावर भूक भागवतो, पण बेडूकला हे करता येणार आहे का, मकरंद फुलांमधला? का? पक्षी आहे फुलपाखरू, पक्षी आहे. मग बेडूक काय? बेडूक पक्षी आहे, त्याला शोषून घेता येणार नाही का? हा बरोबर, त्याला अशी सोंड नाहीये. बेडकाला मकरंद शोषून घेण्यासाठी अशी सोंड आहे का? सोंड, अशी सोंड असते ना फुलपाखराला, अशी सोंड असते, दिसतंय का? हा अशी सोंड नाहीये त्याला, म्हणून त्याला असं शोषून घेता येणार नाही. बेडूक मोठा आहे, मोठा असतो, तो याच्यावर बसला की पडून जाईल, तुटून जाईल, हो की नाही. आणि फुलपाखरू हलकं असतं, बेडूक जड असतो, आणि फुलपाखरू हलकं उडत 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 जातं इकडे तिकडे, फुलांवर बसलं तरी ते तुटत नाही.
पूल, हे पूल तुटून जात का? नाही तुटत, बरोबर. बर दुसरं वाक्य वाचा आता. शेळी शेळी झाडाचा पाला खाते, म्हणून वाघ खाईल का? एकच वाक्य वाचा, एकच एकच वाक्य वाचा. शेळी काय करते? शेळी म्हणजे काय? शेळी म्हणजे काय? शेळी म्हणजे काय? दुसरं नाव सांगा शेळीला, नाव काय? अरे बरोबर बोल. बकरी. बरोबर बरोबर स्नेहल, परत एकदा बोल, परत बोल स्नेहल. स्नेहल परत बोल. बक छान बोल ना स्नेहा. बकरी बोल, परत परत बोल. बकरी पूर्ण बोल. हा बकरी, बकरी. हा शेळी म्हणजे बकरी. मग शेळी काय खाते? श्रीकांत स्नेहल, शेळी काय खाते? बरोबर गवत. किंवा श्रीकांत बोल बरोबर. अजून 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 काय खाते? अजून काय खाते? गवत खाते. बरोबर. अजून काय खाते? तुम्ही आता वाचलं ना? हा वाचलं ना बरोबर.